कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पण मुलगी सुख ही आहे, याच्यात आपण सुख मानायला पाहिजे. आता सुख मानते, पण काही गोष्टी मनातल्या अशा असतात की मुलींनी पण ऐकल्या पाहिजे. बरोबर, ते आपण सगळ्यांना समोर बोलून नाही दाखवू शकत. कळलं सासूबाई, आईचंही ऐकत नाही तुमचंही ऐकत, त्यामुळे तिने तिकडे सुद्धा बॅलन्स राखलेला आहे. असं ती खूप जिद्दी आहे आणि ऐकत पण नाही. हो का, पहिल्यापासून जिद्दी स्वभाव? लहानपणापासून तशीच आहे. तिला जे योग्य वाटलं तेच तिने केलं. बहीण काय बोलते? काय नाही, सर्व व्यवस्थित चालू आहे. सुरुवातीला आम्हाला जरा आम्ही वाईटच वाटत होतं असं तिने केलं आम्हाला न विचारता, पण तिने असं केलं. पण जाऊ दे, पण तिने चांगला डिसिजन केला. आता त्यांचं बघितलं की सर्वात आवडता आमचा हाच आहे. जावयाबद्दल काय म्हणणं आहे? आई नाही, जावय माझे चांगले आहेत, तिन्ही जावय चांगले आहेत माझे, आणि हाही लाडका जावय. ताई नमस्कार, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 7 वर्ष पूर्ण झाले. 7 वर्ष. कसं काय हो? अरेंज मॅरेज. पण काय, कुठला स्वभावात बदल व्हायला पाहिजे? स्वभावात तर खूप कडक आहे तिचा, थोडस. सासूबाईंना बोलू द्या. काय आई बोला? जाम कडक आहे. काय बोलायला गेले का उलटे बोलते ती, एकदम रागामध्ये. काय शब्द नाही ऐकणार पण हा स्वभाव बदलायला पाहिजे असं नाही वाटत. मला असं वाटतं की राहावं कडक, हा स्वभाव राहावा, नाही तर मग आपला मग दुसरे चान्स घेतात की हा हिला आपण काहीही बोलू शकतो, मग ही ऐकून घे. असं नाही, पण त्याच्यामुळे अनेकांची मन दुखावतात. मन दुखावलं जात तेवढं पुरतीच, मग मी परत जाते त्यांच्या समोर की हा बाबा जाऊ दे, चल विसर त्या गोष्टीला, मी हसण्यात घालू. बोलल्यामुळे मन दुखावलेली असतात ना? नाही दुखवत, मी परत त्याने प्रेमाने घेते जवळ. काय हो मिस्टर, तुमचं काय म्हणणं? नाही, मला पण वाटत नाही तो स्वभाव जो आहे ना कडक असला पाहिजे, तसाच पाहिजे. कळलं? आई कोणाच्या बाजूने बोलतोय मुलगा? थोडं क्षणासाठी वाईट वाटते, पण तो निर्णय जो असतो ना तो बरोबर असतो. बरोबर. यांना राग आला हे कळत कस सासूबाई? ते उठत नाही लवकर, काही काम करत नाही ते लवकर, लेट उठते. हा, तिच्या मनासारखी मनाने उठणार, मनाने काम करणार, तिच्या मनाने पूर्ण करणार. का असं करता हो? हा, ते माणसं कामाला जाणार हयात, आपण लवकर उठू, चहा वगैरे करून देऊ, नाश्ता करू. नाही, 7 वर्षात तिच्या मनानेच. पहिले आधी होता असं, म्हणजे जेव्हा नवीन लग्न झालेलं उशिरा उठायचं. एक मिनिट आईला बोलू द्या. मग हेच सगळ्या मनानेच करते, मी ह्याच्याच मनाने. ते बोलणार नाही, तो बोलणार नाही. ते अजूनही नाही बोलत, आताही नाही बोलत. झोपली ना, झोपू दे, ते निघून जातात. टिफिन नाही घेत, काय चहा नाही घेत, रागात निघून जाणार. मग मी परत फोन करणार, कुठे पोहोचलात का ऑफिसला, या जेवायला कधी. असं परत ऑफिस येतात जवळ आले तर येतात जवळ. आई ही तुमची मुलगी, बरोबर ना? काय लहानपणी दिलं होतं तिला? हा, एवढा इम्पॅक्ट कुठून? म्हणजे असा इथे तर जास्त होते, तिकडे जाऊन कमी झाले. आता जरा कमी आहे, आता नवऱ्याच्या घरी जाऊन कमी आहे. होय, तुमच्याकडे खूप होती? खूप होती. मिस्टरांना विचारतो, असाच स्वभाव राहायला पाहिजे ना? असा स्वभाव राहिला, बदलायला नको. बदलायला नको, नक्की नक्की. कारण ह्या स्वभावामुळे थोडस मला, मी पहिले कसं म्हणजे कोणाला कोणी काय बोललं तरी मी उद्धट नाही बोलत, कोणाला उद्धट नाही, वाईट नाही. पण तिच्यामुळे जरा फरक पडलाय. तिच्यामुळे काय, तुम्ही जे करू शकत नाही ते त्या करतात. हा, ते करतो, ते पाहिजे. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.